नमस्कार मित्रांनो, आज आपण एकच स्नॅक्स दोन वेगवेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। हे स्नॅक्स तुम्ही हवा बंद डब्यामध्ये एक महिन्यापर्यंत स्टोर करू शकता। इतके कुरकुरीत, चटपटीत आणि मसालेदार की चटकारे दिल्याशिवाय तुम्ही हे खाऊ शकत नाही। घरामधील मोजक्याच साहित्यात तयार होणारे हे स्नॅक्स एकदा खाल तर यापुढे बाजारामध्ये भेटणारे इतर कोणतेही स्नॅक्स तुम्ही नक्कीच विसरून जाल। चला तर अजिबात वेळ न करता या टी टाइम स्नॅक्सला सुरुवात करूया। सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप रवा घेऊया। जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता। आता हा रवा आपण मिक्सरमध्ये अगोदर बारीक वाटून घेऊ। तुम्ही पाहू शकता रवा एकदम पिठाप्रमाणे बारीक वाटले गेले आहेत। रवा असाच पिठाप्रमाणे बारीक वाटून घ्यायचा आहे। आता या रव्याचं तयार केलेलं हे पीठ एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊ व यामध्ये एक चमचा खसखस घालू। त्यासोबतच चवीपुरतं मीठ घालून हे अगोदर चमच्याने असे व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे या पिठामध्ये हे नीट मिक्स होतील। काही वेळ हे असे मिक्स केल्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे गरम केलेले तेल घालू। तेल गरम असल्यामुळे चमच्याने अगोदर हे थोडंसं थंड होईपर्यंत मिक्स करून घेऊ व नंतर हे हातानेच मळून घेऊ। गरम तेलामध्ये डायरेक्ट हात घालू नका, त्यामुळे हात भाजण्याची शक्यता आहे। आता हातानेच हे असे गुठळ्या होऊ न देता मळून घ्यायचे आहे। मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता आपण हे मळून घेताना हे खूप सुटसुटीत आहेत, म्हणजे यांना पाहिजे तसा चिकटपणा येत नसेल तर यामध्ये अगदी थोडं थोडं करून कोमट पाण्याचा वापर करायचा आहे। मित्रांनो, इथे हे मळत असताना आपल्याला थोडं कोमट पाण्यानेच हे मळून घ्यायचे आहे। गरज भासेल तसं थोडं थोडं कोमट पाणी यामध्ये ओतून हे छानपैकी मळून घ्यायचे आहे। आपल्याला या पिठाचा एक सॉफ्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता इथे पीठ मळून तयार आहे। आता यावर एक झाकण ठेवून हे 15 ते 20 मिनिटे मुरण्यासाठी बाजूला ठेवू। तर 15 मिनिटे झाली आहेत आणि पीठ छानरित्या मुरलेही आहे। या मुरलेल्या पिठाला पुन्हा एकदा हलक्या हाताने असं मळून घेऊ व त्यानंतर या पिठाचे 2 भाग करून घेऊ व यातील एक भाग घेऊन हे पोळीपाटावर ठेवून लाटून घेऊ। अगदी ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे हे लाटून घ्यायचे आहे। हां, पण कोणतेही एक्स्ट्रा पीठ न वापरता हे लाटायचे आहे किंवा यांना एक्स्ट्रा पीठ वापरण्याची गरजही नाही। गोल आकार देता आलं तर उत्तम किंवा गोल आकार नाही झाला तरी चालेल, पण हे असे थोडंसं पातळच लाटायचे आहेत। तुम्ही इथे पाहू शकता हे आता इथे लाटून तयार आहे। आता आपण हे एका पिझ्झा कटरच्या साह्याने कट करून घेऊ, म्हणजे यांना पापडीसारखा आकार देऊ किंवा यांच्या वड्या पाडून घेऊ। तसं तुम्ही यांना हवा तो आकार देऊ शकता, जो तुम्हाला आवडेल किंवा सहज करता येईल असा कोणताही। मित्रांनो, मी तसं तर तोच आकार देण्याचा प्रयत्न करतो जो तुम्हाला घरीही सहज करता येऊ शकतो। आता इथे यांच्या वड्या पाडून तयार आहेत। मी तुम्हाला हे काढून दाखवतो, खूप सहज हे काढता येतात। आता उरलेल्या पिठाचेही असेच वड्या पाडून घ्या। बस, तर आता हे तळून घेण्याकरता किचनकडे वळू। हे तळताना गॅस मंद आचेवर म्हणजे स्लो हीटवर ठेवूनच तळायचे आहे आणि तेलही जास्त गरम अथवा थंड असताना तळू नका। तेल मध्यम असल्यावरच हे तळून घ्या। जास्त गरम तेलामध्ये हे तळले तर ते लवकर लाल होऊन करपण्याची शक्यता असते, तर थंड तेलामध्ये हे जास्त तेल पितात, म्हणून तेल मध्यम असल्यावरच हे तळून घ्या। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हे मस्त असे फुलले आहेत। ह्यांना आपण एक सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, म्हणजे हे मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या। आता हे तयार झाले आहेत, हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। पाहताय ना मित्रांनो, किती क्रिस्पी आणि मस्त असे कुरकुरी स्नॅक्स तयार झाले आहेत। मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं हा स्नॅक्स आपण 2 पद्धतीने आणखीन चटपटीत आणि मसालेदार बनवणार आहोत। तर यांना आणखीन स्पायसी चटपटीत बनवण्याकरता असा एक कोणताही डब्बा घेऊन व यामध्ये 1 चमचा लाल काश्मीरी पावडर घालू, 1 चमचा चाट मसाला, 1/2 चमचा जिरा पावडर आणि शेवटी चवीनुसार शेंदव मीठ घालून हे चमच्याने अगोदर व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मित्रांनो, लाल काश्मीरी पावडर जास्त तिखट नसते व शेंदव मिठामुळे हे खूप टेस्टी व चटपटीत होतात।
त्यामुळे यांचा वापर केला आहे। हे सर्व मसाले असे नीट मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण तळून तयार केलेले स्नॅक्स घालू व हा डब्बा झाकणाने बंद करून अशा प्रकारे डबा हलवून हे मिक्स करून घेऊ। मित्रांनो, यामुळे हे खूप सहज आणि सर्व स्नॅक्सला मसाले छानपैकी लागू होतात। बस, तर चटपटीत झन्नाटेदार स्नॅक्स तयार आहे ना अफलातून पद्धत। मित्रांनो, तुम्ही हा स्नॅक्स या दोन्ही पद्धतीने बनवू शकता। हे स्नॅक्स तुम्ही चहासोबत किंवा असेचही खाऊ शकता। तर तुम्हाला कोणते स्नॅक्स जास्त आवडले कमेंटमध्ये जरूर कळवा। आणि आजची स्नॅक्स रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच पुन्हा भेटू। धन्यवाद।